नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण खानदेशी पद्धतीने घोटलेली गंगाफळाची किंवा लाल भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते बघतो आहे तर ही घोटलेली गंगाफळाची भाजी तयार करण्यासाठी कढईत मी ते तेल ठेवलेलं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं आहे आणि आता हे तेल तापलं की यामध्ये एक चमचा जिरं मोरी घालायचं त्यानंतर इथे मी अर्धा ते एक इंच आलं आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या छान कुटून घेतल्या त्यानंतर इथे दोन तमालपत्र घातलेले आहेत आलं आणि लसणाची ताजी ताजीच ताजी इथे ही कुटून अशी पेस्ट मी जाडसर तयार केलेली आहे तयार पेस्टसुद्धा वापरू शकता परंतु कुटलेल्याची चव अगदी मस्त लागते भारी लागते त्यानंतर अर्धा किलो इथे मी हे गंगा गंगाफळ किंवा याला लाल भोपळा असंही म्हणतात तर हा घेतलेला आहे जाडसर तुकडे करून घेतलेला आहे फोडी करून घेतलेले आहे पाठीचा भाग काढून घेतलेला आहे आणि आता छान परतून घ्यायचा आहे यामध्ये मी आता घालते आहे हळद हळद घालून छान भाजी मिक्स करून घ्यायची आहे तर ही भाजी आमच्याकडे खानदेशात पंक्तीमध्ये बनवली जाते त्यानंतर आषाढ महिन्यातसुद्धा ही भाजी बनवली जाते नैवेद्यासाठी असेल तर इथे तुम्ही आलं वापरू शकता लसूण स्किप करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून घेतल्यानंतरसुद्धा भाजी छान परतून घ्यायची आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे वर झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणावर वरून पाणी ठेवायचं आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तर यामुळे काय होईल की खाली जो भोपळा आहे तो जळणार नाही किंवा करपणार नाही आणि हे वाफेचं जे पाणी आहे त्यावर तो भोपळा छान मऊ शिजेल तर आता इथे साधारण पाच मिनिट झालेले आहे गॅसची फ्लेम मी ते कमी ठेवलेली होती आणि आता हा भोपळा किंवा हे गंगाफळ कसं शिजलं ते आपण बघून घेऊया तर अगदी छान मऊ शिजू द्यायचं आहे आपल्याला घोटलेली भाजी बनवतो आहे आपण तर हे बघा अजून पूर्ण हा भोपळा किंवा गंगा हे गंगाफळ इथे शिजलेलं नाही पुन्हा मी आता हे पाण्याचं भरलेलं ताट झाकण ठेवते आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे साधारण पाच ते दहा मिनटं हे बघा छान इथे भाजीला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि आता इथे हा भोपळा छान मऊ असा शिजलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला चमच्यानेच ही भाजी अशी चुरून घ्यायची आहे हे घोटून घ्यायची आहे तुम्ही इथे रवीचासुद्धा वापर करू शकता तर खानदेशात ही पंक्तीची भाजी बनवत असताना इथे इलेक्ट्रॉनिक रवीचा वापर केला जातो हंड्यांमध्ये मोठ्या मोठ्या भाजी तयार केली जाते त्यानंतर आता यामध्ये मी एक मोठा चमचा भरून तिखट घातलं एक चमचा भरून इथे धणे पावडर घातलेली आहे आणि एक चमचा भरून मी इथे गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला तुम्ही इथे कुठलाही वापरू शकता मी इथे हा दीपक मसाला वापरलेला आहे जो खानदेशामध्ये पंक्तीसाठी खास करून वापरला जातो आणि आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे तर आता इथे दोन अमसूल घेतलेले आहेत हे बघा अमसूलमुळे या भाजीला खूप मस्त चव येते तुम्ही इथे अमसूल वापरू शकता किंवा कच्ची कैरीसुद्धा वापरू शकता आणि आता ही, ही भाजी छान तयार झालेली आहे सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता ही घोटलेली मस्त अशी ही गंगाफळाची भाजी इथे बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही सोबत खाऊ शकता वरण सोबत सुद्धा खाऊ शकता रोळग्यांसोबत सुद्धा खाऊ शकता मी रोळग्यांची रेसिपी बाफल्यांची रेसिपी या आधी दाखवलेली आहे आणि ही मस्त झणझणीत खानदेशी पद्धतीने पंक्तीची घोटलेल्या गंगाफळाची भाजी बनवून इथे तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा अशाच एका छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटू धन्यवाद